त्यानंतर दोन दिवसांनी गालिलांतील काना येथे एक लग्न होते. येशूची आई तिथे होती आणि येशूला आणि त्याच्या शिष्यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याकडे द्राक्षारस नाही. बाई, याच्याशी तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. हा जे काही सांगेल ते करा. यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण ठेवलेले होते. त्यात 2 ते 3 मण पाणी मावेल असे ते होते. रांजण पाण्याने भरा. त्यांनी ते काठोकाठ भरले. आता त्यातले पाणी काढून ते भोजन कारभाऱ्यांकडे न्या. द्राक्षारस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने चाखले. तो द्राक्षारस कुठला आहे ते त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना मात्र ठाऊक होते. तेव्हा वराला त्याने म्हटले, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले की मग निरस वाढतो, पण तू चांगला द्राक्षारस आत्तापर्यंत ठेवला आहे. येशूने गालिलांतील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. नंतर येशू, त्याची आई, त्याचे भाऊ आणि त्याचे शिष्य कफरनहूमास गेले आणि तेथे काही दिवस राहिले.